Recording in progress. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने उद्या अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा जी आहे ती काय करत असतो त्या ठिकाणी करत असतो. मित्रांनो, आज निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी 17377 या ठिकाणी क्लोज झालाय. नवीन एक लाईफ टाईम हाय जो आहे तो निफ्टीने तयार केला, त्याचबरोबर नवीन लाईफ टाईम हायला देखील निफ्टी या ठिकाणी क्लोज झालाय. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर कालच्या ट्रेडिंग सेशनला लास्ट ट्रेडिंग सेशन असेल किंवा आजचं ट्रेडिंग सेशन असेल, शुक्रवारी सोमवार या दोन्ही ट्रेडिंग सेशन दिवशी बँक निफ्टीला मित्रांनो हायर साईडला टिकता आलेलं नाही. परत एकदा बँक निफ्टीचं कुठं तर टेक्निकल स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला स्क्रीनवरती क्लिअरली वीक होताना तुम्हाला दिसून येते. मी आणि आजच्या सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी आणि निफ्टीसाठी ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या काय लेवल दिल्या होत्या, बाबा मी निफ्टीला तुम्हाला बाय करायला सांगितलं होतं आणि हा निफ्टी तुम्हाला कुठून बाय करायला सांगितलं होता, तर मित्रांनो मी तुम्हाला निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायला सांगितली 17362 वरून. मित्रांनो, तुम्ही ह्या लेवलवरून जर निफ्टीला लॉंग पोझिशन घेतली असती तर या ठिकाणी 17390 असेल, 17410 असेल, ही दोन टार्गेट जे ते इझिली निफ्टीवरती काय झालेत त्या ठिकाणी अचीव झालेत. आणि त्यानंतर निफ्टीने मित्रांनो 17229 हाय जो आहे तो आज त्या ठिकाणी तयार केला, हे पहिल्या लक्षात घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला, बँक निफ्टीला आपल्याला जे सेल करायचं होतं हे कुठून बँक निफ्टी आपल्याला सेल करायचं होतं, तर आपल्याला 640 वरून काय करायचं होतं त्या ठिकाणी बँक निफ्टी सेल करायचं होतं. आणि मित्रांनो, तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साधारणतः बँक निफ्टीला या लेवलवरून जर सेल केला असतो कुठल्या साधारणतः 36450 वरून सॉरी आपल्याला सेल करायचं, पण बँक निफ्टी त्या ठिकाणी सेलला कुठल्याही परिस्थितीत ऍक्टिव्ह झाला नाही. आणि आपल्याला बँक निफ्टीवरती जो बुलिश व्ह्यू ठेवायचा होता तो 37048 वरून बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा होता, परंतु तिथं बँक निफ्टीवरती देखील आपला बुलिश व्ह्यू जरी असला तरी बँक निफ्टीमध्ये एक अपसाईडला मुवमेंट किंवा डाऊन साईडला पण मुवमेंट आलेली नाही. बँक निफ्टीन ऑलमोस्ट मित्रांनो दिवसभर काय केलंय, एक साईडवेज रेंज मध्ये जे आहे ते त्या ठिकाणी मार्केटनं आज ट्रेडिंग केलेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येईल. या ठिकाणी 5 मिनिटाचं जर टाइम फ्रेम घेऊन बघितलं तुम्ही तर पूर्णपणे सकाळच्या ट्रेडिंग सेशन मध्ये थोडाफार डाऊन पण आला होता आणि त्यानंतर मार्केट दिवसभर साईडवेज थांबलेला, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, मार्केटचं हेच बिहेवियर असतं, मार्केट ज्या ज्या वेळेला लाईफ टाईम हायला जातं त्या ठिकाणी मार्केटमध्ये एक कन्सोलिडेशन, मार्केटमध्ये एक वीकनेस जो आहे तो येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण आपल्याला दिसण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीचं जर टेक्निकल ऑप्शनचं स्ट्रक्चर जर बघायचं तर हे ऑप्शनचं स्ट्रक्चर नेमकं आपल्याला सध्याला काय सांगतं हे पण काय करू आपण या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीसाठी ह्या काही लेवल जे आहेत त्या खूप ऑप्शनच्या उद्यासाठी महत्वाच्या. आणि मित्रांनो, तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीच्या दोन्हीची ऑप्शन चेंज जर बघितली तर ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हेजिंग आणि ऑप्शन सेलिंग जे आहे ते कॉल साईडला आणि पुट साईडला होताना आपल्याला दिसून येते. मित्रांनो, 37000 हा बँक निफ्टीसाठी खूप मोठा सायकोलॉजिकल रेझिस्टन्स जो आहे तो आता तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झाले. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे फ्रेश कॉल रायटिंग झाले हे 36500 स्ट्राईक प्राईजला देखील झाले. त्याचबरोबर मित्रांनो, 36900 स्ट्राईक प्राईजला देखील कॉल रायटिंग जे आहे ते झालेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि डाऊन साईडचा जर विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी 36500 कुठला पण पुट रायटिंग आहे, कॉल रायटिंग आहे. आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दुसरी जर स्ट्राईक प्राईज बघितली या ठिकाणी तर साधारणतः 36000 देखील मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग जे आहे ते झालेलं दिसून येतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, विशेषतः चेंज इन ओआयचा जर विचार केला तर आजच्या मार्केटमध्ये काय घडलं, तर मित्रांनो आजच्या मार्केटमध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे झालेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि 36500 हा उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी खूप स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो ऑप्शनच्या ह्याच्यामध्ये तयार झालेला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. समजा मित्रांनो उद्या ह्या ऑप्शनचा सपोर्टचं जर व्हायोलेशन झालं तर मित्रांनो बँक निफ्टी उद्या कमीत कमी 400 ते 600 पर्यंत डाऊन साईडला जो आहे तो बँक निफ्टी ऑप्शन सेटअप नुसार जाऊ शकतो, ज्या पद्धतीचं कॉल रायटिंग झाले त्यानुसार. मग हे कशा पद्धतीने जाईल हे पण आपण ऑप्शन चेन मध्ये ऍक्च्युअली टेक्निकल सेटअप मध्ये चार्ट वरती जाऊन बघणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये आज नेमकं काय झालंय, तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18000 ही स्ट्राईक प्राइस हायर साईडला आणि लोअर साईडला मित्रांनो 16000 या स्ट्राईक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात ऑप्शन जे आहेत ते सेल करण्यात आलेत, म्हणजे याचा अर्थ हेज पोझिशन जे आहे ते मार्केटमध्ये तयार करण्यात आलेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि विशेषतः आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला मित्रांनो तर 17600 काय म्हणतोय काळजीपूर्वक ऐका, 17600 या ठिकाणी कॉल रायटिंग झाले, 17400 या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे आहे ते झालेलं दिसतंय,
त्याचबरोबर 17,500 देखील मार्केटमध्ये कॉल रायटिंग झाले. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीचं हे सेटअप आहे त्यानुसार मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेडिंग सेशनसाठी 17,500 रेंज आहे ती ऑप्शन मध्ये क्लिअरली ओपन झालेलं दिसून येते. आणि लोअर साईडचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मित्रांनो 17,000 असेल आणि 17,200 असेल आणि 17,300 या स्ट्राईक प्राइसला काल चांगल्या प्रमाणात फुट फुट राईटिंग जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मित्रांनो बाबा हायर साईडला कॉल राईटिंग आहे, लोअर साईडला पण फुट राईटिंग आहे. पण तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी चेंज इन ओआय जर बघितला तर हा चेंज इन ओआय देखील मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केट एक स्मूथली बुलिश राहण्याची शक्यता आहे आणि तिथं साईडवेज मार्केटची शक्यता खूप जास्त बनते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः जर मार्केटचा विचार केला तर 17,300 असेल, त्याचबरोबर मित्रांनो 17,350 असेल आणि 17,400 या स्ट्राईक प्राइसला मित्रांनो पुट राईटिंग झाले. आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो निफ्टी हाय इंडेक्स जो आहे तो 17,400 या स्ट्राईक प्राइसच्या आसपास जास्त तर वेळ काय करेल टाइम स्पेंड करेल. आणि जेव्हा मित्रांनो निफ्टी 17,400 क्रॉस करेल ना, 400 जर क्रॉस केलं तर इझिली मित्रांनो निफ्टी 17,500 पर्यंत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जाण्याची कपॅसिटी जी आहे तो ठेवतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो या पार्श्वभूमीवर मी माझ्या आजच्या टेलिग्राम चॅनलला 4 कॉल दिले होते, त्यामध्ये निफ्टीचा पण एक कॉल दिला होता, बँक निफ्टीचे 3 कॉल दिले होते. बँक निफ्टीच्या मित्रांनो 3 कॉल पैकी 2 कॉल मध्ये आपल्याला जबरदस्त प्रॉफिट झालाय, चांगला प्रॉफिट झालाय. निफ्टीच्या कॉल मध्ये पण आपला मित्रांनो 2 पॉइंटचा एसएल हिट झालाय. पण 2 पॉइंटचा जरी एसएल हिट झाला असला तरी त्या ठिकाणी मित्रांनो ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये 9 ते 10 पॉइंटची मुवमेंट जी काय केली होती त्या ऑप्शन मध्ये कॅच करून त्यामध्ये प्रॉफिट देखील काही लोकांनी बुक केलं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर झिरोदा अपस्टॉक ऍलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा आणि हे डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मी तुम्हाला काय करेल त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला जॉईन करेल. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बाजार बुल नावाचा एक टेलिग्राम चॅनल दिसत असेल, हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जरूर त्या ठिकाणी जॉईन करा. हा टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला तर तुम्हाला या ठिकाणी मी दररोज जे कॉल दिले त्या कॉलचा प्रॉफिट लॉस जे आहे तो मी काय केला या ठिकाणी शेअर केला असतो. इव्हन लॉस झाला असेल माझ्या कॉलमुळे तर तो लॉस पण काय केला असतो शेअर केला. जसं की पहिले 2 कॉल जे आहेत ते काही लोकांना प्रॉपर एंट्री घेता आलं, पण मित्रांनो आपण मार्केटमधून जे लोकांना बाहेर काढतो ना ते 4-4, 5-5 रुपयाच्या लॉसवर पण काढलं तर हे एकदम जे आहे फक्त 6 रुपयाचा लॉस आहे याच्यामध्ये लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण मित्रांनो स्टॉप लॉस जो आहे तो कॉम्प्रोमाइज करत नाही. काही लोकांचं असं असतं की बाबा त्यांनी पूर्ण स्टॉप लॉस घेतले तर ते स्टॉप लॉस पण त्यांचे हिट झालेत आणि काही लोकांनी खूप जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो याच्यामध्ये घेतला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात. म्हणजे एनएन एव्हरेज 1,200 आसपास आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रॉफिट झालं कारण का पुटमध्ये जी आपण एंट्री घेतली होती विशेषतः 36,800 पीई मित्रांनो खूप फास्ट मध्ये काय झालं होतं त्या ठिकाणी मूव्ह झाला होता. म्हणजे एका मिनिटामध्ये ऑलमोस्ट तो 60-70 पॉईंटची त्याच्यामध्ये मुव्हमेंट आली होती. त्यामुळे त्यामध्ये काही लोकांना प्रॉफिट बुक करता आलं, काही लोक त्यामध्ये लॉस मध्ये पण बाहेर पडले. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला इथं दररोजच्या दररोज माझा प्रॉफिट लॉस जो काय असेल जे डेली कॉलचं रेकॉर्ड आहे ते तुम्हाला काही त्या ठिकाणी भेटेल. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जर आपल्याला बँक निफ्टी आणि निफ्टीवरती ट्रेड करायचं असेल तर उद्याचा हा ट्रेड कसा बनतो हे पहिल्यांदा काय करू या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला काय करा या ठिकाणी सबस्क्राईब करा कारण का अतिशय दर्जेदार कंटेंट जे आहे ते तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बँक निफ्टी जो आहे ना तो सेल करायचा आहे. कुठून बँक निफ्टी सेल करायचा आहे तर मित्रांनो बँक निफ्टी 36,465 खाली बँक निफ्टी सेल करा. मित्रांनो बँक निफ्टीचा टेक्निकल सेटअप वीक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बँक निफ्टी सेल बिलो 36,465 खाली बँक निफ्टीला सेल करा. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल ना ते पहिलं टार्गेट असेल साधारणतः 36,215 पहिलं टार्गेट भेटेल. 36,215 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 36,040 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी 35,960 खाली जर होल्ड झाला तर त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी 35,630 पर्यंत देखील खाली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जाऊ शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या कारण का ज्या पद्धतीचं पुट रायटिंग झाले कॉल रायटिंग मार्केटमध्ये झाले आणि ज्या पद्धतीनं पुट रायटिंग ऑप्शन चेंज मध्ये आजच्या व्हिजिबल नाही यानुसार एक मार्केटमध्ये उद्या कुठंतरी करेक्टिव्ह मूड असल्याचं एक सिग्नल जो आहे इन अडवान्स सिग्नल जो आहे तो ऑप्शन चेन मध्ये आपल्याला बँक निफ्टीचा मिळतोय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर ही लॉंग पोझिशन आपल्याला कुठून घ्यायची आहे. बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू असेल मित्रांनो माझा उद्या बँक निफ्टी बाय अबव 36,000
बँक निफ्टी जो बाय करायचा ना आपल्याला उद्या कुठून करायचा 36,752 वरून बाय करायचा 36,552 वरून बँक निफ्टी बाय करायचा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सॉरी 752 वरून बाय करायचा या ठिकाणी 752 वरून जर तुम्ही बँक निफ्टी वरती लॉन्ग पोझिशन घेतली तर मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ना या ठिकाणी कुठलं पहिलं टार्गेट भेटेल या ठिकाणी मित्रांनो 36,880 हे पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी 37,040 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 37,200 हा बँक निफ्टीसाठी मोठा हर्डल आहे आणि समजा मार्केटनं जर 37,200 ची रेंज जर उद्या क्रॉस केली ओके हे मार्केट जर ह्याला होल्ड केलं या ठिकाणी सॉरी ही जर रेंज मार्केटने उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये होल्ड केली तर डेफिनेटली तुम्हाला मार्केटमध्ये मोठी मुवमेंट जे आहे ते 200 वरती काय होऊ शकते त्या ठिकाणी भेटू शकते हे पहिल्यांदा लक्षात सो त्याच्यावरती जर मार्केट गेलं तर 300 मुवमेंट इझिली उद्या बँक निफ्टीमध्ये हायर साईडला भेटू शकते पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय म्हणतं उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केट उद्या ओपन कुठं होते मित्रांनो मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या रेंजमध्ये जर ओपन झालं आणि ह्या रेंजमध्ये ओपन होऊन जर मार्केट या ठिकाणी हायर साईडला ट्रॅव्हल करायला सुरुवात केली 36,752 च्या वरती तर तुम्हाला इझिली मित्रांनो स्क्रीनवरती 36,880 37,040 आणि 37,200 हे टार्गेट जे आहे ते स्क्रीनवर मिळू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि समजा मार्केट मित्रांनो ह्याच रेंजमध्ये उद्या पण ओपन झालं आणि ह्या रेंजमध्ये ओपन झाल्यानंतर मार्केटनं जर समजा उद्या 36,465 ही रेंज जर डाऊन साईडला ब्रेक केली तर मित्रांनो ह्या रेंजच्या खाली बँक निफ्टीमध्ये तुम्हाला पुट ऑप्शन जो आहे तो काय करायचा त्या ठिकाणी खरेदी करायचा आहे हा पुट ऑप्शन खरेदी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 36,215 36,040 आणि 35,960 जर खाली बँक निफ्टी होल्ड झाला तर तिथं मित्रांनो एक पॅनिक सेलिंग किंवा एक शार्प सेलिंग जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण काय पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केटमध्ये असा एक्सपिरियन्स आलेला आहे की मार्केटमध्ये बुधवारी आणि गुरुवारी जे प्रॉफिट बुकिंग होतं ते बऱ्याच वेळेला सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये किंवा मंगळवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये झाल्या ते शक्यता उद्या डाऊन साईडला इथं नाकारता येत नाही मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये उद्या काय कंडिशन आहे तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टीवरती आपला व्ह्यू बुलिश असेल आणि निफ्टीला मित्रांनो बाय अँड डिप चे स्ट्रॅटेजी आहे ती काय करायचे तुम्हाला त्या ठिकाणी उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी युज करायचे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या मित्रांनो निफ्टी उद्या जोपर्यंत 17,287 च्या वरती आहे तोपर्यंत निफ्टीवरती लॉंग पोझिशन ठेवायचे म्हणजे निफ्टी तुम्हाला सेल कुठून करायचा आहे निफ्टी सेल बिलो 17,287 च्या खाली निफ्टी सेल करा मित्रांनो या ठिकाणी 17,252 हे पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 17,210 हे टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 17,170 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी तुम्हाला उद्या स्क्रीनवरती भेटू शकतं हे पर्यंत लक्षात घ्या प्रॉफिट बुकिंग जर व्हायला जातं पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जोपर्यंत बँक निफ्टी 17,287 च्या खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहिती का उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ही ट्रेंड लाईन जी आहे ना ही खूप महत्वाची आहे ह्या ट्रेंड लाईनला किंवा ही जी 17,287 ची लाईन आहे या लाईनला मार्केट सपोर्ट घेऊन इथून परत मार्केट जे आहे ते अपसाईडला जाणार आहे हे पण काय करा लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो उद्याच्या निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर उद्या निफ्टीमध्ये ट्रेड टाकण्यासाठी नो ट्रेडिंग झोन जो आहे तो थोडा मोठा तयार झालाय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो उद्या निफ्टीवरती आपल्याला जी लॉंग पोझिशन बनवायची आहे ती कुठून लॉंग पोझिशन बनवायची आहे तर मित्रांनो 17,415 च्या वरून निफ्टी तुम्हाला बाय करायचं आहे निफ्टी बाय अबव निफ्टी बाय अबव 17,415 वरून काय करायचंय निफ्टी बाय करायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये फर्स्ट टार्गेट जे भेटेल ते 17,443 पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 17,460 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 17,492 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला उद्या बेस्ट जे आहे मार्केटचा उद्या वन ऑफ द बेस्ट काय असू शकतो 17,492 ही रेंज उद्या निफ्टीसाठी बेस्ट असू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या ज्या पद्धतीचं ऑप्शन सेटअप झाले त्यानुसार मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे
तुम्ही जर माझ्या लेवलवरती काम करत असाल तर तुम्हाला मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स समजला पाहिजे, मार्केट गॅप अप गॅप डाऊन झाल्यानंतर कसं ट्रेडिंग करायचं असते असं हे माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला ट्रेडिंग करत असताना मी जे तुम्हाला लेवल सांगितले असतात त्या लेवलवरती ट्रेड करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल मी दिलेल्या लेवल्सवरती तुम्ही कॅपिटल डिप्लॉय करू नका. कारण का ऑप्शन ट्रेडिंग असेल डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग मध्ये खूप जास्त रिस्क फॅक्टर जो आहे तो इन्वॉल्व्ह असतो आणि तिथं तुम्हाला स्टॉप लॉस कंपल्सरी फॉलो करायचा. निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना 10 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवा, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवा. धन्यवाद, थँक्यू.